निसर्ग हाच मोठा कारागीर आहे. त्याने निसर्गातील प्रत्येक वस्तू सुबकतेने आखीव रेखीव बनवली आहे. माणसाने फक्त त्याचा दृष्टिकोन बदलून निसर्गाकडे बघितले पाहिजे. नेमक्या याच दृष्टिकोनातून एका युवतीने निसर्गातील ओबडधोबड दगड घेत त्याची विशिष्ट कलात्मक पद्धतीने रचना करत कलाकृती घडवली आहेत. ही किमया साधली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावच्या कन्येने. जाणून घेऊया तिच्या या अद्भुत कलेबद्दल तिच्या शब्दात. माझ्या या कलेला स्टोन अँड पेबल आर्ट असं म्हणतात. यामध्ये मी नॅचरल स्टोन्सचा वापर करून या वेगवेगळ्या कलाकृती घडवलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता की ब्लॅक कलरमध्ये जे दिसत आहेत ते नदीमधले दगड आहेत आणि थोडेसे व्हाईटिश कलरमध्ये आहेत ते सगळे समुद्रातले दगड आहेत. असं दोघांचंही कॉम्बिनेशन करून मी वेगवेगळ्या थीम बनवलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की राधा कृष्णाची थीम मी बनवली आहे. अशा प्रकारे मेंढपाळ, वारकरी, विठ्ठल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी थीम बनवलेल्या आहेत. यामध्ये पूर्णतः मी नैसर्गिक दगडांचा वापर करते. त्या दगडांना कोणत्याही प्रकारचा कलर किंवा त्यांना आकार देत नाही. त्यांचा जो ओरिजिनल कलर आहे, ओरिजिनल शेप आहे, तो अबाधित ठेवून मी या सगळ्या कलाकृती केलेल्या आहेत. त्यामुळे यातली प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे. जो बघणारा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी ही परवडणी ठरते, कारण काही त्यांनी आधी असं कुठे बघितलेलंच नाहीये. त्यामुळे रिस्पॉन्स मला खूप छान मिळतोय आणि विक्रीच्या दृष्टीनेही रिस्पॉन्स चांगला आहे. कारण काय, जनरली लोकांना असं हवं असतं की आपल्याकडे जे आर्टवर्क आहे ते दुसऱ्याच्या घरात नको, किंवा आपण जे आर्टवर्क आपण घरात आणतो तसंच जर सेम आपण दुसरीकडे बघितलं तर थोडंसं आपल्याला पण फील होतं. पण ह्या कन्सेप्टमध्ये असं आहे की तुमच्याकडे जो पीस आहे तो फक्त तुमच्याकडेच राहणार आहे, इतर कोणाकडे, इवन मी सुद्धा तो दुसरा बनवू शकत नाही. त्यामुळे ह्या कलेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. आतापर्यंत माझी 7 एक्झिबिशन झाली. माझं पहिलं एक्झिबिशन दिल्लीमध्ये झालं आणि या एक्झिबिशनचं उद्घाटन माननीय खासदार आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सरांच्या हस्ते झालं आणि त्यांनी माझ्या कलाकृतींचं आणि कलेचं खूपच कौतुक केलं. त्यांना ही कन्सेप्ट खूप आवडली आणि त्यांनी माझा एक पीस विकत घेतला. तो म्हणजे आईने आपल्या मुलाला कडेवर घेतलंय आणि एका हाताने टोपली धरलीय, अशा प्रकारची ती कन्सेप्ट होती. सरांना ती कन्सेप्ट खूपच आवडली. त्यांनी तो स्वतः विकत घेऊन आपल्या अभ्यासिकेत त्याला स्थान दिलंय. ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. दगडांना निसर्गाने दिलेला नैसर्गिक रंग आणि आकार अबाधित ठेवून ऋतिकाने दगडांमध्ये देवपण आणलं आहे. ऋतिकाच्या कल्पकतेमुळे कोकणातील दगड ही चर्चेत आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्टोन आर्टला मोठी मागणी आहे. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.